कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल आता हाती आला आणि त्यातच काँग्रेसचे विधिमंडळ नेते सिद्धरमैया यांनी पदाचा राजीनामाही दिलाय. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे हा राजीनामा सोपवलाय. 15 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 15 पैकी 6 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय तर 6 जागांवरती निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे BS येडियुरप्पा हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असं जवळपास निश्चित झालंय.